हॅलो, नमस्कार. विजयश्री होम चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. किती छान नेचर बघायला मिळते ना तुम्हाला. तर हो, आत्ताही आम्ही माहेरी आलेला आहे माझ्या, आणि हे आहे गवारीचं, गवार भेंडी वगैरे लावलेले आहे शेतात. आलो आहे आम्ही, बघू शकता काय मस्त भेंडी लागलेली आहे. घरासमोरच आहे, गवारही लागलेली आहे, कवळी कोळी आहे, बघू शकता. आणि इकडे आम्ही आले कोथिंबीर आणायला. मस्त चिकनचा रस्सा बनवायचा आहे, तर ताजी ताजी घेऊन जायचं आहे. आणि बाजूलाच थोडे थोडे मिरच्या वांगी वगैरे लावलेले आहेत घरी खाण्यासाठी, बघू शकता. गवारीमध्ये कोथिंबीर म्हणजे उगलेली आहे, टाकलेली होती ती उगलेली आहे, तर मोठी झाली आहे, तीच घ्यायला लावले आपण. मस्त चिकनचा रस्सा बघणार आहोत आज कसा बनवायचा ते. काय छान वाटतं ना असं उन्हाळ्यामध्ये हिरवं हिरवं पाहायला. सो आता आपण थोडंसं, मी तुम्हाला नेचर दाखवते, अजून घरासमोरच आहे आणि मस्त नेचर दाखवते, आणि आपण नंतर बघूयात रेसिपी कशी बनवायची ते मस्त. आणि खूप छान वातावरण आहे पावसाचं, आणि सगळ्यांनाच आवडतं अर्थातच. समोरच आहे, बघू शकता चिक्कूची झाडं वगैरे. आता इथे कांदे साठवून ठेवलेले आहेत वर्षभर खाण्यासाठी. त्यांच्या शेतात होते मम्मीच्या त्यांच्या, आणि त्यांनी असं वर्षभर खाता येईल असं व्यवस्थित बाहेर ठेवलेलं आहे. पाऊस आल्यानंतर झाकण टाकतात. इथे मी पातेलं ठेवलं आहे आणि चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. 2 किलो चिकन आणलं होतं, आणि त्याच्यात पातेल्यामध्ये आपण तेल घातलं आहे. इकडे याच्यामध्ये हळद घालते, थोडंसं मिठाई घातलेलं आहे. परत पुन्हा घालायचं आहे आपल्याला तेलामध्ये. कांदा परतून घेऊयात, आणि तुम्ही त्याच्यामध्ये धने पावडरही ॲड करू शकता, बट हळद मीठ हे खूप म्हणजे इम्पॉर्टंट असतं. आणि तेच घातलं आहे आपण फक्त. त्याच्यामध्ये कोथिंबीर घातली आपण मस्त फ्रेश आणलेली, आणि नंतरही घालायची आपल्याला. आणि सुक्कंही करणार आहे, पण सुक्कं मी दाखवेल तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कसं बनवायचं ते. पुन्हा कधी आल्यानंतर हळद घालतो इकडे थोडीशी, हलवून घ्यायला व्यवस्थित. असं जास्त जाळायचं नाही आपल्याला, कमी जास्त वरती आपल्याला हे करायचं. आता आपल्याला त्याच्यामध्ये मॅरिनेट केलं नव्हतं चिकन, डायरेक्टली आणलेलं आणि लगेचच आपण शिजायला टाकलेलं हळद मीठ लावून. काही काही जणं मॅरिनेट करण्यासाठी ठेवतात आलं लसणाची पेस्ट वगैरे लावून, हळद मीठ वगैरे लावून. इथे पटकन म्हणजे झटपट बनवायचं आहे आपल्याला थोडा. आता याच्या परत आपल्याला मीठ घालायचं. आता हे पण चांगलं आपण मिक्स करूयात. सो म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे बनवता येतं चिकनचा रस्सा, पण आम्ही हा खूप झटपट पद्धतीने बनवलेला आहे, आणि खूप खायची पण इच्छा झाली होती. जवळच आहे 4-5 किलोमीटर, त्यामुळे कधी पण येतो आम्ही 8 दिवसाला वगैरे. खूप मज्जा केली. पण आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे जेणेकरून पटकन शिजेल आपलं. गरजेनुसार पाणी घालूयात. आता याच्या गरजेनुसार पाणी घातलेलं आहे, आणि आता याला झाकण ठेवून चांगलं शिजून घ्यायचं आहे आपल्याला. साधारण 15 ते 16 मिनटं लागतील शिजायला, किंवा जास्तीत जास्त 20 मिनटं. तोपर्यंत आपण त्याच्यासाठी वाटण काढून घेऊयात. इकडे मी आलं लसूण बघू शकता तयारी केलेली आहे, कोथिंबीर फ्रेश फ्रेश, कांदा आणि खोबरं. मस्त वाटण काढून घेतले. आता इकडे मी थोडीशी चण्याची डाळ असते ती तळून घेतलेली आहे, लसूण आणि आलं. आता खोबरंही भाजून घेऊयात. इकडे लोखंडाच्या कढईमध्ये मी भाजते, त्याच्यामुळे काळं काळं दिसतं आहे. मस्त भाजून घेऊयात, खोबरंही भाजून घेतलेलं आहे आणि काढून घेतलं, तर कांदाही भाजून घेऊया.
सो गाइज माझा व्हिडिओ थोडासा स्किप झाला होता, प्रॉब्लेम झाला होता थोडा त्यामुळे, तर वाटून घेतलेलं आहे सगळं मी. आणि पुन्हा पातेल्यामध्ये तेल घालून मी इकडे त्याच्यामध्ये वाटलेला मसाला, कांदा लसूण मसाला, मिरची पावडर, धने पावडर, हळद थोडीशी आणि मटण मसाला घातलेला आहे आणि थोडासा गरम मसाला घातलेला आहे. इतकेच मसाले घातलेले आहेत आणि आपलं वाटण वाटलेलं घातलेलं आहे, कारण की थोडा सॉरी थोडासा व्हिडिओ स्किप झाला कळलंच नाही त्यामुळे दाखवता नाही आलं व्यवस्थित. तसं परतून घेतले आणि इकडं चिकनही आपलं शिजून झालेलं आहे आणि आपल्याला आता हे त्याच्यामध्ये घालायचं आहे. थोडंसं मी सुक्कंही करणार आहे, थोडंसं शिजलेले जे चिकन आहे ते थोडंसं साईडला ठेवणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायचं. किती छान वाटते ना फ्रेश फ्रेश कोथिंबीर पाहायला. मस्त तेल सुटेपर्यंत आपण आता याला परतून घ्यायचं आहे अगोदर. आता याच्यामध्ये आपल्याला मग परतून झालं आहे आपलं बऱ्यापैकी, चिकनचा रस्सा होतो आहे आणि चिकनही घालूया शिजवलेला. याचं सूप खूप छान लागतं प्यायला चिकनचं. हलवून घेऊया छान असं. खूप झटपट पद्धतीने बनवले, अजून थोडं वेगळ्या पद्धतीने मी तुमच्याशी नक्की शेअर करेल नेक्स्ट टाईम आल्यावर. याच्या पाठीमागे आपण बऱ्याच रेसिपी पाहिल्या चिकनच्या, तंदुरी वगैरे. सो नक्कीच पुढच्या वेळेस छान दाखवेल अजून वेगळ्या पद्धतीने. आता याला आपल्याला मस्त उकळी काढून घ्यायचं आहे छानपैकी 10 ते 10-11 मिनिटं. तोपर्यंत आपण खेळायला जाणार आहोत, मज्जा करायला. सो इथे क्रिकेट चालू आहे बघू शकता, आम्ही फिल्डिंग करायला आलो फक्त इकडे. खरंच यार लहानपणी जी आठवण आली म्हणजे असंच खेळायचो, खूप हरकते करायचं, म्हणजे असं स्टंप नसताना असं डब्बे वगैरे मांडायचं आणि खेळायचं आणि खूप पळायचो, मजा करायचो. क्रिकेट चालू असतानाच आम्हाला मूड झाला पळण्याचं, त्यामुळे आम्ही दोघी पळतो मस्त रनिंगची स्पर्धा लावली आहे बघू शकता. मस्त वाटलं यार खरंच. आंब्याचं पान घेऊन जायचं होतं आम्हाला. अशा प्रकारे खूप मज्जा केली, म्हणजे खूप खेळलं आणि पळालो आणि आता मस्त खायचा टाईम झाला आहे. चिकन आपलं आम्ही मम्मीला सांगितलं होतं लक्ष ठेवायला, सो तिने मस्त बनवलं आहे आणि आता आपण खायचं आहे. आता गरम गरम झाले तर्री खूप छान आलेले आहे, ताटामध्ये वाढलं आहे सुक्कं बघू शकता. सुक्कंही केलं आहे इथं, लिंबूची लिंबू कापायचं आहे अजून, बाजरीची भाक. सो गाईज कसा वाटला व्हिडिओ, आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. भेटू अशाच एका छानसे व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय.